मित्रांचा पण पाहुणचार करणार आहे. अगं एवढं काय त्यात? एवढं काय नाही, मला कधी सुचलं नसतंय असं करणं. अगं तुला माहितीये का, खरं तर माझं पण क्रेडिट नाहीच आहे याच्यात. मी जे काही आहे ना ते फक्त माझ्या बाबांमुळे. त्यांनीच ना मला असं खंबीर स्वतःच्या विचारांनी जगायला शिकवलंय. आणि म्हणूनच बहुतेक तुझ्यात ना एका सोल्जरचं फायटर स्पिरिट जाणवत. सायली तू म्हणजे ना तू एखाद्या आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्यासारखीच असं वाटत. बास आता नाही तर कविता करशील माझ्यावर. मॅडम कविता नाही, अख्खं पुस्तक छापलं गेलंय माझ्या मनावर. आले होते मी रिकाम्या हाताने, पण आता जाताना खूप काही घेऊन जाते. तुझ्या आई बाबांचे विचार सोबत घेऊन जाते. त्यामुळे नाशिक या लातूर कडून तुला एक कडक सॅल्यूट. थँक्यू. चला बघितलं ना आमची लातूर मोठी झाली, मॅच्युअर झाली, काय हो की नाही. पण याचा अर्थ असा नाही कि मी तुझ्याशी लगेच भांडणं सोडणार आहे. आणि तू एक सोडायचं नाहीयेस. अरे अरे भांडणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आणि भांडण करण्यावरच सर आपली मैत्री टिकून आहे. हा बरं बरं, चल बॅग घे आणि निघ चल लवकर. मी पाहुणी आहे ना या घरात, तरी सुद्धा तू मला काम करायला लावणार आहेस? एक मिनिट, मी तुला सांगितलंच नव्हतं इकडे यायला. मी काय नोकर आहे का तुझी बॅग घ्यायला? काय कमीपणा वाटतो तुला? कमीपणाचा काय संबंध आहे? घे तू तुझी बॅग. मग एरवी तेवढी छान वागू शकते, मग माझ्याशीच काय एवढं वाईट वागायचंय तुला? मला वागायचंय येडपट. आधी रूम वर गेला गेला ना अंगावर घेतो पाणी. काय नको नको, लेक्चरला जायला उशीर होईल. लेक्चरला कुणाला जायचंय आता? मी तर मस्त एक झोप घेणार आहे. नाही नाही, मी तर आधी कबड्डी किट मध्ये मी आलेलं टी शर्ट चेक करणार आहे. उगाच लाडबीन झाला तर बदलून घ्यायला काय. मी तर आधी जाऊन काकूने दिलेले लाडू खाणार आहे, मला जाम भूक लागली. हे काय, हे लॉक कुठून आलं? प्रिन्सिपल सरांकडून. प्रिन्सिपल सरांकडून नोटीस आहे. सम्राट अर्जुन पाटील, नीरव अजित देसाई, आपल्याला या पत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे की विना परवानगी वसतिगृहामधून बाहेर राहण्याचा गंभीर गुन्हा केल्याबद्दल आपल्या दोघांनाही या वसतिगृहामधून बेदखल करण्यात आलेले आहे. आदेशावरून हरिश्चंद्र किर्लोस्कर. कळलं? नाव गेट लॉस्ट नॉन सेन्स. खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए नाईस. सॉरी, इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.